नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्टडी सर्कल या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मित्रांनो आपलं हार्दिक स्वागत करत आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये जी भरती होत आलेली आहे त्याला अनुसरून आपण याच्यामध्ये बरेचसे प्रश्न उत्तर बघणार आहोत. तरी मित्रांनो शेवटपर्यंत बघा, कुठले प्रश्न मिस करू नका, सर्व प्रश्न महत्त्वाचे असतील. तर सुरू करूया. त्या अगोदर नवीन यूजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकनला क्लिक करून घ्या. समोर सुद्धा तुम्हाला असेच प्रश्न उत्तर मिळतील आणि सर्व भरतीचे अपडेट्स आपण घेऊन येत असतो. मंथली आपण तुझ्यासाठी चालू घडामोडीचा सुद्धा ठोकळा घेऊन येत असतो. मित्रांनो वाक्याचा प्रकार ओळखा. पाऊस पडावा व हवेत गारवा यावा, कुठल्या प्रकारचं हे वाक्य आहे? स्वार्थी, विधानार्थी, आज्ञानार्थी की संकेतार्थी? तर मित्रांनो हे जे आहे संकेतार्थी वाक्य आहे. पाऊस पडावा व हवेत गारवा यावा या वाक्यावरूनच आपल्याला समजतं की पाऊस पडल्यानंतर काय होईल, हवेत गारवा येईल, म्हणजे काय मिळेल, एक संकेत मिळत आहे. आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह ओळखायचं आहे. उद्गारवाचे प्रश्नचिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह की अपसरण चिन्ह, चिन्हाचं नाव पण दिलेलं आहे आणि चिन्ह पण आपण इथे दिलेलं आहे. तर काय याचं योग्य उत्तर, तुम्हाला सुद्धा वेळ आहे. तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ते म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह याच्यामध्ये आश्चर्य, क्रोध, भावना इत्यादी दर्शवतात. मरावे परिकीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभयान्वयी अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे. न्यूनत्म बोधक, विकल्प बोधक, समुच्चय बोधक की परिणाम बोधक? मरावे परिकीर्ती रूपे उरावे हा जो वाक्याचे कुठला अभयन्वयी प्रकार आहे. परी वगैरे शब्द जेव्हा येतात मित्रांनो तेव्हा जे आहे न्यूनत्म बोधक असतो, लक्षात ठेवायचं परी हा शब्द आल्या. वीज या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? वीज म्हणजे चपला, सौदामिनी, चंद्रिका, तडित असे काही शब्द दिलेले आहे, परंतु याच्यातला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. जो शब्द समानार्थी नाही तो चंद्रिका. वाक्य प्रचाराचं योग्य रूप, रिकाम्या जागी भरा, अंगाची लाही होणे, रागाने बेफाम होणे, सज्ज होणे, हुतात्मा होणे, सूट घेणे. अंगाची लाई होणे म्हणजे काय? रागाने बेफाम होणं, खूप राग येणं, अंगाची लाई लाई होणं. सौदागर हा शब्द कालपैकी कोणत्या परदेशी भाषेतून आलेला आहे? इंग्रजी, पोर्तुगीज, फारसी की अरबी? तर मित्रांनो सौदागर हा जो शब्द आहे हा आलेला आहे फारसी भाषेतून मराठी भाषेमध्ये. मोक्षाची इच्छा असणारा शब्द समजण्यासाठी योग्य शब्द निवडा. मुर्मी, मुर्मुष, मुर्मुक्षु, मुंडेरी. मोक्षाची ज्याला इच्छा आहे असा मुमुक्षु. पहाटे पक्षाच्या कशामुळे जाग आली? कुणकुणीने, भुनभुनीने, किलबिलाटने की सळसळीने? तर पक्ष्यांचा काय असतो मित्रांनो? किलबिलाट असतो. तर पक्ष्यांचा काय असेल इथे? किलबिलाट. सकाळी सकाळी पक्षाच्या किलबिटामुळे जाग आली. आईला समानार्थी नसलेला शब्द माऊली, जननी, माता, जनक. आईला जो समानार्थी नाही तसा शब्द ओळखायचा आहे. तर जनक हा आईला समानार्थी नाही, जनक म्हणजे आपण पिता. स्वागत म्हणजेच काय? स्वागत म्हणजे स्वागत करणे, भाषण करणे, स्वतःची भाषण करणे. स्वागत म्हणजे स्वतःशीच केलेलं भाषण. आकाशात वावरणारे प्राणी खेचर, जलचर, भूचर जे आकाशात असतात त्यांना आपण काय म्हणतो? खेचर. मोरांचा काय असतो? केकराव, गुंजारव, भुणभुण की कलरव? मित्रांनो मोरांचा असतो केकारव, लक्षात ठेवा. हे प्रश्न परीक्षेत येतात वारंवार. ळ हा कुठल्या प्रकारचा वर्ण मानला जातो? सोपा प्रश्न आहे हा, बऱ्याचदा आलेला आहे पेपरमध्ये. ळ हा स्वतंत्र वर्ण आहे. वाक्यार्थाला बाधानं आणता रचनेत केलेला बदल म्हणजे काय असतं? वाक्याचं रूपांतर, वाक्य पृथंकर, वाक्य संकलन. तर वाक्याचं रूपांतर, वाक्याचा जो अर्थ आहे तो बदलत नाही परंतु त्याचं जे आहे रूप बदलतं. बागेत पक्षी उडत होता वरील वाक्यात उद्देश काय आहे? बाग, पक्षी उडणे. योग्य उत्तर आहे पक्षी हा उद्देश आहे, कारण तो उडणारा कोण आहे? तर पक्षी. मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे? कानडी, संस्कृत, इंग्रजी, संस्कृत, फारसी, पोर्तुगीज, पोर्तुगीज, इंग्लिश. तर योग्य उत्तर आहे इंग्रजी आणि संस्कृत ह्या भाषांचा प्रभाव आहे मराठी व्याकरणावर. भारतातील एक अत्यंत प्राचीन व महत्वाची लिपी कुठली होती? खरोष्टी लिपी, देवनागरी लिपी, मोडी लिपी की ब्राह्मी लिपी? अत्यंत प्राचीन अशी ब्राह्मी लिपी होती. मराठी भाषेचे जॉन्सन असे कोणाला म्हणतात? दादोबा पांडुरंग तरखटकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर, मोरो, केशव दामले. मराठी भाषेचे जॉन्सन विष्णू शास्त्री चिपळूणकर. मोरची स्त्रीलिंगी काय होते? मोरी, मोरणी, लांडोर, सांड. मोरचं स्त्रीलिंगी असतं मित्रांनो लक्षात ठेवा नेहमी लांडोर.
आंब्या वाक्यातील क्रियापद ओळखा. आंबे आणले गोड रसाळ याच्यातलं क्रियापद काय? आंबे आणले गोड रसाळ. तर योग्य उत्तर आणले. आणले हा जे आहे याचा क्रियापद आहे. क्रियेबद्दल माहिती जो सांगतो, आणाची जी क्रिया आहे त्याच्याबद्दल माहिती सांगतो आणले. समानार्थी वाक्य ओळखा. वारा अनल वादळ पावन की वात. वाराला समानार्थी वात. खट्याळ टिपरू या वाक्य संप्रदायाचा अर्थ सांगा. गोड व कडू, खारट व कडू, तिखट व भाकर, आंबट व तिखट. आंबट व तिखट म्हणजे खट्याळ टिपरू. समता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात? 11 मार्च, 12 मार्च, 13 मार्च की 14 मार्च? तर 12 मार्च हा जो दिवस आहे तो समता दिवस म्हणून साजरा करतात. गोविंद सागर धरण कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश की मध्य प्रदेश? तो गोविंद सागर हे हिमाचल प्रदेश मध्ये असलेलं धरण आहे. बिलासपूर जिल्ह्यामध्ये आहे. शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांच्या नावावर हे कुठल्या नदीवर असं जर विचारलं तर सतलज नदीवर. धाकरा धरणाच्या बांधकामामुळे हा तलाव झालेला आहे आणि हा जो तलाव आहे त्यालाच नाव दिलेलं आहे गोविंद सागर. तर लक्षात ठेवा, सतलज नदी, सतलज, धाकरा, नांगल धरण जे आहे त्यालाच म्हणतात गोविंद सागर. इटानगर कोणत्या राज्याची राजधानी आहे? आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोरम? इटानगर अरुणाचल प्रदेश ची राजधानी आहे इटानगर. कोणत्या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा करतात? 4 एप्रिल, 5 एप्रिल, 6 एप्रिल की 7 एप्रिल? तर 7 एप्रिल रोजी असतो. प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये. सोबतच मित्रांनो, रोजच्या चालू घडामोडी आपल्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता. प्रश्न उत्तर स्वरूपातच असते. बस 5-10 मिनिटांमध्ये तुम्ही रोजचं पडताळणी करू शकता. त्यासाठी जी आपली वेबसाईट आहे त्याला तुम्हाला भेट द्यावी लागेल, www.marathijobs.com. तर मराठी जॉब्स वर तुम्हाला मिळू शकतात. मराठी जॉब्स म्हणून हे पोर्टल आहे आपलं. याच्यावरती आपण जॉब्सचे अपडेट सुद्धा देत असतो आणि हे सर्व चालू घडामोडी चालत असते. तर तुम्ही घेऊ शकता रोजच्या. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? हरित क्रांती, दुग्ध क्रांती, वातावरणातील बदल, मानवी आजार? तर मित्रांनो, ग्रीन हाऊस इफेक्ट हे जे आहे वातावरणातील बदलाशी संबंधित आहे. अंदमान समूहातील कुठल्या बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे? लँडफॉल, नारकोंडम, बॅरन? तर मित्रांनो, बॅरन नावाचं हे एकमेव जागृत ज्वालामुखी. विचारू शकता हा प्रश्न, भारतामध्ये एकमेव जागृत ज्वालामुखी कुठला आहे? तर बॅरन नाव आहे त्याचा. कुठे आहे? अंदमान द्वीप समूहामध्ये. लिंबाच्या रसामध्ये कोणतं आम्ल असतं? सायट्रिक, हायड्रोक्लोरिक, नायट्रिक, सल्फ्युरिक? सायट्रिक असतं. भारताची इथेनॉलवर लावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात? विचारू शकतात. आता इथेनॉलचा जो आहे, पेट्रोलचे दर वाढलेले आहे, इथेनॉलकडे धाव करत आहे सरकार आणि त्यालाच अनुसरून हा प्रश्न बनू शकतो. तर योग्य उत्तर आहे नागपूर. खालीलपैकी शिमला हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात आहे? जीके मध्ये प्रश्न पडू शकतो. शिमला हे थंड हवेचं ठिकाण आहे मित्रांनो, ते हिमाचल प्रदेशमध्ये. कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधलं होतं? राष्ट्रपिता म्हणून संबोधलं होतं सुभाषचंद्र बोस. भारत सरकारने 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून घोषित केला. कधी केला? 24 जानेवारीला असतो आणि 2009 मध्ये घोषित केला राष्ट्रीय बालिका दिवस. मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? राजा राममोहन राय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की लोकमान्य टिळक? प्रश्न बनू शकतो. मूकनायक हे वृत्तपत्र म्हणजे वर्तमानपत्र जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं. माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी सुरू झाला किंवा निर्गमित करण्यात आला? बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे पेपरमध्ये. माहितीचा अधिकारावरती एक आपण व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे, सेपरेट तो सुद्धा बघून घ्या. माहिती अधिकार अधिनियम 2005 नावाचं आहे त्याचं. मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कुठला? आता सर्व महामार्ग क्रमांक बदललेले आहे, त्याचा एक नवीन व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो बघून घ्या. मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे मित्रांनो 17 क्रमांकाचा आहे. जमशेदपूर हे औद्योगिक शहर कुठल्या नदीवर वसलेलं आहे? सुवर्णरेखावर आहे. जमशेदपूर हे जे शहर आहे याचं नावच आहे जमशेदपूर. हे जमशेदजी टाटा यांच्या नावावर वसलेले शहर आहे. सुवर्णरेखा नदीवर आहे. भारतात जलमनुष्य म्हणून कोणास ओळखले जाते? बऱ्याचदा हा प्रश्न येतो. वॉटरमॅन, माधवराव चितळे, मेधा पाटकर, सुंदरलाल बहुगुणा, राजेंद्र सिंह? तर राजेंद्र सिंह भारतात जलमनुष्य, वॉटरमॅन. भारतातील सर्वात मोठं कंटेनर वाहतूक बंदर? मुंबई पोर्ट ट्रस्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, चेन्नई पोर्ट ट्रस्ट की कलकत्ता पोर्ट ट्रस्ट? तर योग्य उत्तर आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट.
जवाहरलाल नेहरू हे जे बंदर आहे ते सर्वात मोठं कंटेनर वाहतूक बंदर इथं होतं, सर्वात जास्त कंटेनरची वाहतूक होते. सौर शक्ती कोणत्या प्रकारची शक्ती आहे? व्यापारी, व्यापारोत्तर, अपारंपरिक की पारंपरिक? सौर शक्ती ही अपारंपरिक आहे, नैसर्गिक शक्ती आहे सौर शक्ती. शिखांचे पवित्र सुवर्ण मंदिर कोठे आहे? चंदीगड, अमृतसर, लाहोर, नांदेड. शिखांचे पवित्र सुवर्ण मंदिर म्हटलेलं आहे, सुवर्ण मंदिर हे अमृतसर मध्ये आहे. 19 जुलै 1969 रोजी बँकाचे राष्ट्रीयकरण झाले. 10, 14, 12, 24 किती बँकाचं राष्ट्रीयकरण झालं? तर 14 बँकाचं राष्ट्रीयकरण झालं. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह विचारू शकता भूगोल मध्ये तुम्हाला, शनी, शुक्र, मंगळ, बुध, सर्व ग्रह पाठ पाहिजे आपल्याला. सूर्याच्या जवळ कुठले कुठले आहे, दूर कुठले आहे, पृथ्वी कुठल्या नंबरवरती आहे. तर सर्वात अगोदर बुध ग्रह येतो, त्याच्यानंतर शुक्र येते, तिसऱ्या नंबरवर पृथ्वी येते, चौथ्या नंबरवर मंगळ ग्रह येतो. हे जे आहे असणं गरजेचं आहे नॉलेज. भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, व्ही व्ही गिरी. तर योग्य उत्तर आलेलं आहे डॉक्टर झाकीर हुसेन, सर्वात कमी कालावधी होता यांचा. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजेस म्हणजे भाड्यानं जे आहे फौज देणं वापरायसाठी, लढण्यासाठी, हे सुरू केली इंग्रजांनी, वेलसलीने. भारताचे पहिले बाल न्यायालय कुठे सुरू करण्यात आलं? दिल्ली, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, चंदीगड. तर हे दिल्लीमध्ये सुरू झालं पहिलं बाल न्यायालय. कोविड लसीकरणासाठी खालपैकी कोणतं ॲप वापरण्यात येते? बऱ्याचदा पेपरमध्ये प्रश्न येतो, हा तुम्हाला सुद्धा येऊ शकतो. तर मित्रांनो, कोविन ॲप आहे. ग्रामगीता कोणी लिहिलेली आहे? ग्रामगीताचे लेखक कोण आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ही ग्रामगीता लिहिलेली आहे. सूर्यमालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह जर विचारला तर तो म्हणजे शुक्र ग्रह, याला सायन्स तारा सुद्धा म्हणतात. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत विचारू शकतात प्रश्न. नीती आयोगाचे अध्यक्ष आहे मित्रांनो नरेंद्रजी मोदी, अध्यक्ष जे आहे प्रधानमंत्री असतात त्याचे. मधुमेह आजार हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होत असतो? व्हिटॅमिन अ, कॅल्शियम, फॉस्फरस, इन्सुलिन. मधुमेह आजार जो आहे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. घटनेच्या विधान परिषदेची किमान सदस्य संख्या, प्रश्न महत्वाचा आहे. घटनेची जी विधान परिषद आहे, विधान परिषद ठराविक राज्यात आहे जसं महाराष्ट्रात आहे, तर याची सदस्य संख्या ही किती असावी कमीत कमी असं म्हटलेलं आहे. त्याची कमीत कमी 40 सदस्य असणं गरजेचं आहे. संसद म्हणजे काय असते? संसद म्हणजे आपली केंद्र सरकार, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती सर्व मिळून संसद बनते. लर्निंग लायसनचा कालावधी किती असतो? प्रश्न आला होता पेपरमध्ये लर्निंग लायसन, 6 महिन्याचा कालावधी असतो लर्निंग लायसनचा, त्याच्यामध्ये त्याला रिन्यू करावं लागतं. खालीलपैकी माइंड मास्टर हे पुस्तक कोणत्या खेळाडूचं आहे? माइंड मास्टर हे पुस्तक जे आहे विश्वनाथन आनंद यांचं आहे, माइंड मास्टर. समुद्राची खोली मोजण्याचं साधन कुठलं आहे? फॅडोमीटर, हायड्रोमीटर, मॅनोमीटर, अल्ट्रोमीटर. समुद्राची खोली ज्याच्यातून मोजली जाते फॅडोमीटर आहे. जे जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला? जे जे थॉम्सन जे आहे मित्रांनो इलेक्ट्रॉनचा शोध लावला, लक्षात ठेवा. सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषवलेले व्यक्ती, पर्याय तुमच्या समोरच आहे, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद सर्वात अधिक काळ राष्ट्रपती. लोह या घटकाअभावी कोणता विकार जडतो? अॅनिमिया, बेरीबेरिया, गलगंडा, रात आंधळेपणा, लोह या घटकाअभावी. तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे अॅनिमिया होतो, डोळे वगैरेच्या खाली काळे होते. दाल सरोवर कुठे आहे? दाल सरोवर हे तामिळनाडू, आंध्र, राजस्थान की जम्मू काश्मीर. दाल हे जम्मू काश्मीर मधलं सरोवर आहे. केपलर हा शास्त्रज्ञाचा नियम कोणत्या शास्त्राशी संबंधित आहे? पेपरमध्ये प्रश्न हा बऱ्याचदा येतो केपलर. केपलरनं जे आहे मित्रांनो ग्रह जे आहे शोधले जातात नवीन नवीन. केपलर ही दुर्बीण आहे आणि दुर्बीण हे जे आहे खगोलशास्त्र. शार्क लिव्हर ऑइल मध्ये कोणतं जीवनसत्व अधिक असतं? शार्क लिव्हर मध्ये ब, ड, अ, क. शार्क जे असते मासोळी त्याचे जे लिव्हर आहे त्याचं लिव्हरचं ऑइल आहे त्याच्यामध्ये ड जीवनसत्व अधिक असतं. भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे? प्रश्न बनवू शकतो, माहीत असणं गरजेचं आहे. भारताची भूसीमा 15,200 किलोमीटरची आहे. खालपैकी कोणता चित्रपट पहिल्यांदा देशी रंगीत चित्रपट होता? जीके मध्ये तुम्हाला विचारू शकता सामान्य ज्ञानमध्ये. किसान का नाम पहिलं देशी रंगीत चित्रपट. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? इथे 5 नद्यांचा उगम होतो महाबळेश्वरला. कृष्णा, सावित्री, कोयना, वेन्ना आणि गायत्री हे सुद्धा नोट डाऊन करून ठेवा. सर्व महत्वाचे प्रश्नच आपण घेत असतो मित्रांनो आणि तुम्ही मागचे पेपर बघून घ्या, बरेच प्रश्न तुम्हाला रिपीटेडली आलेले दिसेल. ओझोन वायूचा थर कोणत्या थरात आढळतो? तपांबर, स्थितांबर, बायांबर, दलांबर. ओझोन वायूचा थरा स्थितांबर मध्ये असतो.
वाऱ्याची गती कुठल्या साधनाने मोजतात? वाऱ्याची गती जी आहे मित्रांनो ॲनामीटरने मोजतात. दाल सरोवर आपण ऑलरेडी पाहिलेला प्रश्न आहे, पुन्हा बोलणार नाही. मित्रांनो भारताचा घटनात्मक प्रमुख कोण आहे? घटनात्मक प्रमुख जो आहे मित्रांनो राष्ट्रपती असतो. हे सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंदवलं गेलं, कुठलं होतं उष्ण शहर 2016. चाणक्य हे कोणाचे गुरु होते? सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य की समुद्रगुप्त? तर चंद्रगुप्त मौर्य यांचे ते गुरु सुद्धा होते आणि त्यांच्या जे मंत्रिमंडळ होते त्याच्यामध्ये महामंत्री सुद्धा होते. भारताच्या राष्ट्रीय चिन्हात काय? चार वाघ चार सिंह तीन वाघ चार वाघ. सारनाथचं हे मूळ स्तंभामधलं वरच्या बागेला चार आशे वाघ आहे, इथे चार वाघ आहे. हे जे वाघ आहे म्हणजे सिंह जे आहे पट्टीदार आहे आणि याच्यामध्ये पूर्वेकडे हत्ती आहे, पूर्वेकडे म्हणजे बॅक साईडला आपल्याला दिसत नाही आहे, आणि उत्तरेकडे एक सिंह कोरलेला आहे आणि दक्षिणेकडे बैल आहे. भगवान महावीर यांचे जन्म कुठे झाला? लुंबिनी कुंडग्राम कपिलवस्तू. भगवान महावीर इसा 599 पूर्व मध्ये कुंडग्राम बिहार इथं भगवान महावीर यांचा जन्म झाला. जैन धर्माचे जे आहे 24वे तीर्थकार होते भगवान महावीर. नॉर्वेची राजधानी कुठली? पॅरिस, रोम, आस्लो की मास्को. नॉर्वे हा देश आहे, त्याची ओस्लो ही राजधानी आहे. पॅरिसची राजधानी विचारली तर फ्रान्स, रोमची इटली, मास्कोची रशिया. फ्रान्सची राजधानी पॅरिस, इटलीची राजधानी रोम, रशियाची राजधानी मॉस्को आहे. तुताकोरीन हे बंदर कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, गुजरात. तुताकोरीन ऐकलं असेल तुम्ही नाव, तामिळनाडूचं हे बंदर आहे. तू आणि त हे लक्षात ठेवा, तुतीकोरीन आलं तर तामिळनाडू. तर नावाशिवा महाराष्ट्रामध्ये आहे, मारमा गोवा गोवामध्येच आहे, कांडला आहे गुजरातमध्ये. उडणारा सस्तन प्राणी कुठला? पोपट, वटवागुळ, घुबड, घार. वटवागुळ हा पिल्लांना जन्म देतो, अंडी घालत नाही म्हणून त्याला सस्तन प्राणी म्हणतात. कोणाला, कोणत्या दिवशी भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? प्रश्न बनू शकतो मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे 19 नोव्हेंबर 1961 मध्ये गोवा मुक्त झाला. पोर्तुगीजांचा आधी ताबा होता तेथे. हवेच्या प्रदूषणात जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू कुठला? हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन मोनॉक्साईड हा हवेच्या प्रदूषणात जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू आहे. दाताचे डॉक्टर कोणता आरसा वापरतात? बहिर्गोल, अंतर्गोल, सपाट, भरिवगोल. तर अंतर्गोल हा आरसा दाताचे डॉक्टर वापरतात. डीपीटी लस कोणत्या रोगावर आधारित आहे? डिप्थेरिया, टेटनस, प्रोट्रुसस असं तिचं लॉंग फॉर्म आहे. तर डांग्या खोकल्यावर ही लस देतात, प्रश्न बनू शकतो हा. गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला? सारनाथ, लुंबिनी, कुशीनगर की गया. तर भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला लुंबिनी. द प्रॉब्लेम ऑफ रुपया ग्रंथ कोणी लिहिला? हा ग्रंथ लिहिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तेलंगणा राज्याची निर्मिती झाली केव्हा झाली? 14 मध्ये 15 मध्ये 16 मध्ये. तर 14 मध्ये झालं राज्य तयार, 28 राज्य झालं 2 जून 2014 मध्ये. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहन वर कोणत्या रंगाची नंबर प्लेट लावणं बंधनकारक केलं? ते इलेक्ट्रिक वाहन वर जी आहे हिरव्या कलरची असते, अशा टाईपची असते, हिरव्यावरती व्हाईट असते किंवा मग हिरव्यावरती येलो असते, टॅक्सी ज्या असते त्याला. भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती राष्ट्रपती असतात तिन्ही दलाचे. उगवता सूर्य पहिल्यांदा कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये दिसतो? अरुणाचल प्रदेश, एपी मध्ये दिसतो. मध्यरात्रीचा सूर्याचा देश कुठला आहे? तर हा नॉर्वे असतो. इथे अर्ध्या रात्री 12 वाजता जो आहे सूर्य उगवतो. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? हरियाणामध्ये आहे कुरुक्षेत्र. कोयना धरणातील जलाशय विचारू शकतात मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे. कोयना धरणातील जलाशय बरेच झालेला प्रश्न आहे. शिवसागर किंवा शिवाजी सागर याला म्हणतात. भारताचा झिरो मैल हे कुठे आहे? तर बर्डीच्या तिथेच आहे, नागपूरमध्ये. जागतिक पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक पृथ्वी दिवस हा 22 एप्रिल. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली आहे? जठर, यकृत, हृदय, मोठे हातळे. यकृत हे सर्वात मोठी ग्रंथी आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वच टाईपचे प्रश्न कव्हर करत आहोत. जीके सुद्धा आपण पाहिला याच्यामध्ये, इतिहास सुद्धा, भूगोल सुद्धा. ओके, त्याच्यामुळे मराठी व्याकरण सुद्धा मी पाहिलं घेतलेलं आहे ऑलरेडी समोर, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण फायदा होईल याच्यातून. कारगिलचं युद्ध केव्हा झालं मित्रांनो? झालं 1999 मध्ये 3 मे ते 26 जुलै रोजी कारगिलचं युद्ध झालं पाकिस्तान सोबत आणि पाकिस्तानला आपण याच्यामध्ये जे आहे हरविलं. यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो? हरिद्वार, अलाहाबाद, आग्रा. अलाहाबाद इथं यमुना गंगा या नदीचा
संगम होतो अलाहाबादला। हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे जोग, नायगारा, कपिलधारा, शिवसमुद्र। तर जोगचा जो फॉल आहे वॉटरफॉल हा सर्वात मोठा आहे। रेडक्लिफ रेषा कोणत्या दरम्यान आहे, कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? भारत पाकिस्तान, भारत चीन, भारत बांगलादेश। भारत पाकिस्तानमध्ये रेडक्लिफ, हे रेडक्लिफ जे नाव पडलेलं आहे, ज्यांनी हे काल्पनिक रेषा टाकलेली आहे त्या इंग्रजचं नावावरून हे रेडक्लिफ नाव पडलेलं आहे। लोकपालाची नियुक्ती कोण करते? भारताचे राष्ट्रपती, राज्याचे मुख्यमंत्री, लोकायुक्त, उच्च न्यायालयाचे मुख्यमंत्री। तर भारताचे राष्ट्रपती जे आहे लोकपालाची नियुक्ती करतात। मेक इन इंडिया या मोहिमेत श्री नरेंद्रजी मोदी यांनी केव्हा प्रारंभ केला? प्रश्न बनू शकतो। मेक इन इंडिया सुरुवातीला जेव्हा मोदी जे आले होते तेव्हा सप्टेंबर 2014 त्यांनी सुरू केली होती। नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे? काक्रापारा, उकाई, सरदार सरोवर प्रकल्प, उजनी प्रकल्प। सरदार सरोवर प्रकल्प, नर्मदा नदीवर प्रकल्प। माजी प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस 25 डिसेंबर कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? जन्मदिवस हा जो आहे सुप्रशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो। जागतिक महिला दिवस, प्रश्न बनू शकतो, जागतिक महिला दिवस सर्वांना माहितच असेल जनरली 8 मार्च असतो। पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कुठला आहे? तर मरियाना गर्ता हा सर्वात खोल आहे, लक्षात ठेवा मरियाना गर्ता। यतो धर्म स्तयो जय हे कशाचं बोधवाक्य आहे? सर्वोच्च न्यायालय, मानवीय हक्क आयोग, लोकपाल, केंद्रीय लोकसेवा आयोग। तर सर्वोच्च न्यायालयाचं आहे यतो धर्म स्तयो जय। कोणत्या संघाला हरवून भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्य पदक जिंकलं? कुठल्या संघाला हरवलं आहे? तर मित्रांनो योग्य उत्तर आहे जर्मनीला हरवून कांस्य पदक जिंकलं होतं हे। आता जे आहे कॉमनवेल्थवरील पूर्ण प्रश्न उत्तर मी एक सेशन बनवणार आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला या परीक्षेसाठी त्याचा उपयोग होऊन जाईल, खेळाचं त्याच्यामध्ये पूर्ण राहील। लोकपाल ही संकल्पना स्वीकारणारा पहिला देश कुठला आहे? तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे स्वीडन, लोकपाल। छोटा नागपूर पठार हे कुठल्या राज्यामध्ये आहे? कोणतं शहर छोटा नागपूर पठारावर स्थित आहे असा प्रश्न आहे। छोटा नागपूर हा जो आहे रांची हे शहर आहे, रांची झारखंड, छोटा नागपूर। आभासी चलन स्वीकारणारी संयुक्त राष्ट्राची प्रथम संस्था कुठली आहे? आभासी चलन म्हणजे क्रिप्टो करन्सी, युनिसेफ। नीती आयोगाच्या सदस्यांची नेमणूक कोण करतात? मुख्यमंत्री, राष्ट्रपती, प्रधानमंत्री। प्रधानमंत्री करतात। मृत्युंजय ही प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहे? प्रश्न येऊ शकतो मित्रांनो मृत्युंजय कादंबरी शिवाजी सावंत। इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर त्या कुठल्या नावानं कार्यरत आहे? तर इम्पेरियल बँक जी आहे आता स्टेट बँक झालेली आहे, सर्वात मोठी बँक झालेली आहे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया इम्पेरियल बँक। जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? WHO मुख्यालय आहे मित्रांनो जिनिवाला, स्वित्झर्लंडमध्ये आहे। WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, एखादा प्रश्न याच्यावरती असतो। चौथ्यांदा जागतिक स्नूकर चॅम्पियन 2021 कोण बनलंय? तर भारतीयच होते हे, सॉरी हे होते मार्क सेल्बी, भारताचे नव्हते। 2015 पंकज अडवाणी बनले होते, 2021 बनले होते मार्क सेल्बी। कोणत्या विटॅमिन कमतरतेमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते? तर रक्त जे गाठा बनतात आपल्या शरीरामध्ये त्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी विटॅमिन के देतात। भारतातील खालपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? वेरूळ, कार्लेबाजी, पितळखोरा, घारापुरी। तर पितळखोऱ्याची लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे। आयुष्यमान भारत दिवस हा कधी साजरा केला जातो? आयुष्यमान भारत योजनांचा दिवस हा केला जातो 30 एप्रिलला सेलिब्रेट। ओझोन वायूचा थर कोणत्या थरात आढळतो? ओझोन वायूचा जो थर आहे वातावरणाच्या स्थितांबरमध्ये आढळतो। ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कुठल्या अर्थस पाहाल आपण स्थितांबरमध्ये? सॉरी रिपीट आला। ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे झाला आहे? मुलताई, अरवली पर्वत, अमरकंटक की मानस सरोवर? तर उत्तर तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कुठे झाला। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा की आम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे म्हणून असेच व्हिडिओ घेऊन या सर, तर असेच व्हिडिओ तुमच्यासाठी येतील नक्की। तरी मित्रांनो धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।